नमस्कार, मी गौरी। आपण पाहत आहात रॉयल मीडिया न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत मधुबन लॉन्स, पुणे सोलापूर हायवे, कदमवाक वस्ती। निलंग तालुक्यातील गुराळ येथील शेषाबाई मारुती दूध भाते शेतामध्ये गेल्या 8 दिवसांपासून पाऊस झाल्यामुळे सोयाबीनची पाहणी करण्यासाठी शेतात आले असता एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील सोने घेण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर हल्ला केला व या हल्ल्यामध्ये त्यांचा कोयत्याने गळा कापण्यात आला। सदरील महिलेचं वय 65 वर्ष असून ही घटना आज दुपारी 2:30 घडली आहे। या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कुमार कोल्हे तसेच पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सेजार यांनी घटनास्थळी धाव घेतली व सविस्तर घटनेची माहिती घेतली। ब्युरो रिपोर्ट, रॉयल मीडिया न्यूज।